यानंतरची बातमी, मनोज जरांगेंनी दिलेल्या इशाऱ्याची बीडमध्ये जे आंदोलन झालं त्यावरून आता राजकारण केलं जात असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलेला आहे, आणि मुद्दाम मराठा समाजातल्या तरुणांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. बीडमधील आंदोलकांवरचे गुन्हे दाखल केले जात आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हे थांबवावं, अन्यथा मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. दरम्यान बीडमधील जाळपोळ प्रकरणी मनोज जरांगे इथल्या पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून 15 तारखेला ते बीडमध्ये जाणार आहे. जाणून बुजून मराठ्यांच्या पोरांना टार्गेट करायला लागले. आणि मला एक आशय आज आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मी जाहीरपणानं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना सांगतो की तुम्ही बीडच्या या प्रकरणामध्ये लक्ष घाला. विनाकारण राजकारण केलं जातं आणि गोरगरीब मराठ्यांचे पूर आंदोलन करणारे गुतवले जाते ते तुम्ही ह्या 2 दिवसात थांबवा. नसता ना विलाजानं बीड जिल्ह्यातला मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे.